डॉक्टर आंबेडकरांची विटंबना करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करा, अशोक कुमार आसोदे यांची मागणी। निप्पाणी दलित समाजकडून निषेध रॅली। भारत स्वतंत्र्यानंतर अनेक वेळा थोर पुरुषांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला आहे। 2 दिवसांपूर्वी एका समाजकंटक इंस्टाग्रामच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची आणि संविधानाची विटंबना केली आहे। विटंबना करून जो अपमान केला आहे तो फक्त बाबासाहेबांचा नसून संपूर्ण देशाचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे। त्यामुळे अशा मातीफिरूंना वेळीच रोखणे गरजेचे आहे। त्यासाठी शासनाने आणि पोलीस प्रशासनाने सायबर पोलिसांच्या मदतीने या मातेफिरू समाजकंटकाचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांनी केली आहे। दलित क्रांती सेना व संघटनेच्या नेतृत्वाखाली निप्पाणी शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांनी निवेदन स्वीकारून ही निषेधार्थ घटना असून सक्षम अधिकाऱ्यांमार्फत तपास करून कारवाई करण्याबाबत आपण शासनाकडे निवेदन पाठवून मागणी करू असे सांगितले। ಅವಮಾನ ಮಾಡಿದಾರ ಅದರದ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ತಾವು ನಿಪ್ಪಾಣಿ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಮತ್ತಿದ್ದ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತಕ್ಕೆ ನೀವು ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನಮ್ಮ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಮನವಿಯನ್ನು ನಾವು ಸಕ್ಷಮ ಪ್ರಾಧಿಕಾರಕ್ಕೆ ತಲುಪಿಸಿ ಇಂಥ ಸಂಘಟನೆ ಏನು ಘಟನೆಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಪರವಾಗಿ ಸಹ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೀವಿ ಸಕ್ಷಮ ಪ್ರಾಧಿಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ पुढे बोलताना आसोदे म्हणाले, मनुवादी लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशाच या मनुवादीकडून देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू असून अशा प्रकारे थोर नेत्यांच्या प्रतिमांचा विटंबना करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा प्रकारच्या प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढले पाहिजे। याकरिता आपण आजच त्या समाजकंटकावर पोलिसात गुन्हा दाखल करीत असून पोलिसांनी योग्य तपास करीत तात्काळ कडक कारवाई करावी असे सांगितले। प्रारंभी निप्पाणी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला। मोर्चाद्वारे त्या समाजकंटकाचा निषेध आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या घोषणा दिल्या। इवत्तु विविध दलित संघटनेगळ जत्राटवेषद मुखांतर मोर्चा माडिकोंडु विद्यार्थिगळ समूहदोंदिगे नावेल्ल इल्लि बंदिद्देवे। नम्म होराट इष्टे इष्टाग्रामदल्लि एनोंदु ई अंबेडकरर भावचित्रक्के अवमानगोळिसिद्दारे, अंबेडकरर भावचित्रक्के अवमानगोळिसि ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಕಸದ ಗುಟ್ಟಿಗೆ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಏನೋ ಒಂದು ಅವಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ನಾವು ದಲಿತ ಸಮಾಜದ ಇಡೀ ದೇಶದ ದಲಿತ ಸಮಾಜವನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ। ಅದರಲ್ಲೂ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜತ್ರಾಡ್ವೇಸ್ ದಲಿತ ಸಮುದಾಯದ ಪರವಾಗಿ ನಾವು ಕಠೋರವಾಗಿ ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಬಂದು ನಾವು ಇದು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ। ಬಂಧುಗಳೇ, ಅನೇಕ ಬಾರಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬಾರಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪುತ್ರಿ ವಿಟಮಿನ್ ಆಗ್ತಾ ಬಂದಿದೆ। ಯಾವಾಗ ಅಪ್ಪನಾಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ತಾಬಡ್ತೋಬಡ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡಿದು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದರೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಠೋರ ಕಾರ್ಯವಾಹಿ ಆದರೆ ಮಾತ್ರ ಇಂಥ ಒಂದು ಅಪರಾಧಗಳು ಮರುಕಳಿಸುವುದಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಇಷ್ಟಾಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾವ ಆರೋಪಿ ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಜಾತಿ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ ಕುಡಿ ಹಚ್ಚಿದ್ದಾನೆ, ಜನ ಜನರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನಿದಂತ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಹೆಚ್ಚಿದಾನೆ, ಅವನ ಮೇಲೆ ಕಠೋರ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು। ಇದು ಕೇವಲ ದಲಿತ ಸಮುದಾಯದ ಅಪಮಾನ ಅಲ್ಲ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೇವಲ ದಲಿತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೀಮಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರಲ್ಲ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಈ ದೇಶದ ಒಂದು 100 ಕೋಟಿ ಜನರ ಅಸ್ತಿತ್ವ ಇದ್ದಾರೆ। ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಅರ್ಪಿಸಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವತ್ತು ಏನು ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಒಂದು ಕಿಚ್ಚನ್ನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಹೊತ್ತಿಸಿ ಈ ದೇಶವನ್ನು ಅಖಂಡಿತವನ್ನಾಗಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹಲವಾರು ಜಾತಿಗಳು, ಹಲವಾರು ಭಾಷೆ, ಹಲವಾರು ಈ ಧರ್ಮಗಳ ಈ ಸಂಕೀರ್ಣತೆಯಲ್ಲಿ ದೇಶದ ಅಖಂಡತೆಯನ್ನು, ದೇಶದ ಏಕತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡ್ತಕ್ಕಂಥ, ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಕೊಳ್ಳೆ ಹಚ್ಚತಕ್ಕಂಥ, ಜಾತೀಯತೆಗೆ ಕೊಳ್ಳೆ ಹಚ್ಚತಕ್ಕಂಥ ಯಾರಾದರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೆ ಅವರ ಕೈಗಳನ್ನು ಸುಟ್ಟು ಹಾಕದೆ ನಾವು ಬಿಡಲಾರು ಎಂಬ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಇವತ್ತು। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार बोंगाळे, CPI संगमेश शिवयोगी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोहन घस्ते, RS सनदी, संभाजी मुगळे, लोकेश घस्ते, विजय शास्त्री, अविनाश माने, आकाश माने, विश्वास माळी, ऋतिक कांबळे, सूरज कांबळे, सुशांत कांबळे, ओंकार कांबळे, श्री कांबळे, अजय ताते, अरबाज कांबळे, शंकर कांबळे, जीवन कांबळे यांच्यासह शेकडो बांधव उपस्थित होते।